नमस्कार फ्रेंड्स, कोकण तडका यूट्यूब चॅनल मध्ये मी नेहा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे रव्याचे मोदक. तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलंय. एक कप रवा, अर्धा कप गुळ, एक कप ओला नारळाचा किस, तूप, एक कप रव्याला एक कप पाणी, 2 ते 3 टीस्पून आपल्याला दूध लागेल, वेलची पावडर आणि इथे चवीनुसार मीठ घ्यायचंय. तर हे मी साहित्य तुम्हाला सांगितलं. तर सर्वप्रथम आपण जे मोदकाचं सारण आहे ते बनवून घेऊया. मोदकाचं सारण बनवण्यासाठी मी इथे पॅन ठेवलाय गॅसवर. तर आपण सुरुवात करूया सारणाला. इथे मी एक बाउल जे ओला नारळाचा चव घेतलाय तो मी इथे टाकते. त्याच्यातच आपल्याला गुळ टाकून घ्यायचंय. एक वाटी खोबऱ्याचा किस असेल तर त्याला अर्धी वाटी गुळाचं प्रमाण आहे. गॅस मी मिडियम ठेवलाय. व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे गूळ आपला मेल्ट होईपर्यंत आणि आपलं सारण सुकलं पाहिजे. त्याच्यात जे पाणी आता हे होईल ते सुकलं पाहिजे. त्याच्यातच मी एक चमचा तूप टाकून घेणार आहे. आपला छान विरघळला पाहिजे सारणामध्ये. मीडियम फ्लेम वरच आपल्याला सारण करायचंय. तांदळाचे मोदक तर आपण सर्वच जण बनवतो पण रव्याचे मोदक म्हणजे रवा हा आपल्याकडे इझिली अवेलेबल असतो सर्व गृहिणींकडे. आणि कधीही मोदक खायची इच्छा झाली तर रवा आपल्याकडे सहज उपलब्ध असल्यामुळे आपण त्याचे मोदक झटपट बनवू शकतो आणि हे खायलाही खूप रुचकर आणि स्वादिष्ट लागतात. तर इथे आपला पाक सारण तयार होत आहे. गुळाचा पाक झाला आहे ऑलमोस्ट. अजून आपण त्याला थोडासा ड्राय होऊन देऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात वेलची पावडर टाकायची. एकदा का सारण रेडी झालं की मग आपण त्याच्या जे कवर आहे रव्याचं म्हणजे जे आपण पीठ बनवणार आहोत त्याची तयारी करून घेऊया. हे गुळ खोबऱ्याचं सारण आपलं छान एक्टिव झालंय आणि मस्त पैकी ड्राय झालंय. आता मी ह्याच्यात वेलची टाकून घेते. साईडला काढून ठेवते आणि आता आपण रव्याचं पीठ बनवून घ्यायची तयारी करूया. मी असं ऑफ करते. चला आता आपण रवा वाफवून घेऊया. तर इथे मी एक वाटी रवा घेतला आणि त्याला एक वाटी आपल्याला पाणी लागणार आहे. इथे गॅसवर भांडं ठेवलंय. त्याच्यात हे एक वाटी पाणी, एक चमचा साजूक तूप. साजूक तुपाने आपली जी पारी आहे ती एकदम सॉफ्ट होते. आणि 2 ते 3 चमचे आपल्याला दूध घ्यायचं याच्यामध्ये.
थोडासा चवीनुसार मीठ, फ्लेम थोडी मोठी करते, पाणी जर उकळलं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात रवा ऍड करायचा आणि तो हलवत राहून त्याचं पीठ मळून घ्यायचं. तुम्ही बघत राहा, एक बॉईल आल्याच्या नंतर आपण याच्यात रवा टाकूया. जे पाणी दूध आणि तुपाचं मिश्रण आहे याला छान बॉईल आलेलं आहे. आता मी याच्यामध्ये थोडा थोडा करून रवा आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. फ्लेम आता बारीक करायचं. हे मिश्रण आपलं झालेलं आहे, त्याच्यावर मी झाकण ठेवून देते. एक 5 मिनिटांसाठी आपण हे असंच झाकून ठेवूया आणि नंतर आपल्याला याला छान सॉफ्ट मळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याचे गोळे करून त्याच्या पाऱ्या बनवून मोदक तयार करायचे आहेत. आता मी हे उतरवून घेते, हे थंड झालंय, आपण याला मळून घेऊया. थोडस तूप घ्यायचं हातावर. अशा प्रकारे आपल्याला हे अजून छान मस्त सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आपला जो रवा होता तो मी छान सुंदर असा सॉफ्ट मळून घेतलाय. त्याला मला थोडंसं पाण्याची गरज लागली, एकदम म्हणजे एक अर्धा ग्लास पाणी तुम्ही जस्ट हात बुडवून त्याच्यामध्ये पीठ आपलं छान सॉफ्ट मऊ मळून घ्यायचं आहे, कडक नाही राहिलं पाहिजे. आणि मी आता इथे असे त्याचे गोळे बनवून घेतले. तर आपण सुरुवात करूया मोदक बनवायला. आता हा जो गोळा आहे मी थोडासा हाताला तूप लावून अंगठ्याने असं मधल्या बाजूने ह्याची वाटी बनवून घ्यायची आपल्याला. तुम्ही बघू शकता दोन बोटांच्या सहाय्याने ह्याच्या
फोल्ड्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला एक चमचा सारण, अजून एक अर्धा चमचा, दीड चमचा अंदाजे आपला सारण याच्यात मावेल. आणि हा मोदक आपल्याला असा गोल फिरवून प्रकारे गोल करून घ्यायचं. आपण जो रवा मळून घेतला सॉफ्ट त्याचे मी एवढे मोदक तयार केले. आता आपला शेवटचा मोदक राहिलाय तो मी बनवून घेते. तर आता मी आपले सर्व मोदक रेडी झालेले आहेत. ते मी पाणी टोपात ठेवलंय गरम करायला. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे. एक 7 ते 8 मिनिटं वाफ काढायची. पाण्याला एक बॉईल आल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती चाळून ठेवायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. पाण्याला आपला छान उकळी आलेली आहे. आता मी हे मोदक आपले ही चाळण आपली अशी ठेवायची आहे. मी त्याच्यावर ठेवते व्यवस्थित आणि ह्याला वाफ पकडून द्यायचे 7 ते 8 मिनिटं. त्याच्यानंतर आपल्याला ते बाहेर काढायचे. 8 मिनिटं झाली आहेत. 7 ते 8 मिनिटं मी बोलली होती तुम्हाला. आता मी हे झाकण काढते. आपले मोदक छान मस्त उकळले. गॅस ऑफ केलाय मी. आता ह्याला थंड होऊ दे. त्याच्यानंतर मी ह्याला प्लेट मध्ये सर्व करण्यासाठी काढून घेते. 5-10 मिनिटं त्याला थंड होऊन दे. असे मस्त खमंग मोदक आपले रेडी आहेत. बाप्पाला नैवेद्यासाठी आणि आपल्याला खाण्यासाठी मी काढून घेते. अशा प्रकारे हे रवा मोदक आपले रेडी आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा. तुमचे अभिप्राय मला कमेंटद्वारे कळवा. आणि माझ्या कोकण तळकाळ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नेक्स्ट व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळतील. धन्यवाद.